सायंकाळच्या सुमारास येवला शहरातील वर्दळीचा भाग असलेल्या विंचूर चौफुली येथे मंगळवार बाजारच्या दिवशी सायंकाळच्या दरम्यान पतीने पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सैन्य दलात असलेल्या अरुण दाभाडे व त्याची पत्नी पूजा अरुण दाभाडे यांच्यामध्ये घरगुती वाद झाले. यातून अरुण दाभाडे यांनी पत्नीच्या डोक्यात कोयत्याच्या सहाय्याने वर्मी घाव घालून तिला गंभीर जखमी केले. परिसरातील नागरिकांनी आरोपी अरुणला पोलिसांच्या ताब्यात देत जखमी पत्नीला उपजिल्हा रुग्णालयात येवला येथे दाखल केले आहे. सध्या तिच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिची प्रकृती गंभीर आहे. पुढील उपचारासाठी तिला नाशिक येथे हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचे समजते. या घटनेची माहिती येवला शहर पोलिसांना समजतात. शहर पोलीस स्टेशनचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहे. त्यांनी कोयता मारलं वाटतं तर आम्ही फक्त उचलून आणलं बघितलं तिथं. तर तुम्ही कुठं होते? नाही नाही, कोयता वगैरे आम्ही धरलं नाही. तिथं बघितलं ती ताई पडलेली होती खाली आणि तिकडून जे होते त्यांचे म्हणजे घरचे त्यांना खूप पब्लिक पडी पडली होती तिथं. मग त्या ताईंना फक्त उचलून आणलं इथं आणि ॲडमिट केलं. ते बघितलं चौकुलीपाशी त्यांचं नवरा बायकोंचं काहीतरी भांडण झालं तर त्या ताईंना तिथं म्हणजे चर्चा आहे कोयता मारला म्हणून. तर बघितलं त्या ताई पडलेल्या होत्या खाली, खूप रक्त चाललं होतं. पण त्या भाऊंला खूप मारत होते तिथं पब्लिक, तर त्या भाऊंला मारत होते तर तिथं नाही गेलो मी, त्या ताईंना उचललं आणि इथं सरकारीमध्ये ॲडमिट केलं. प्रतिनिधी रोहन दाणी, नाशिक.